सुष्मिता सेन रवीना टंडन, नीना गुप्ता मलाई कारोरा, आणि करिश्मा कपूर ही अशी काही नावं आहेत ज्या अभिनेत्रींनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आयुष्याचा प्रवास केलाय आणि हा प्रवास करण्याचं भक्कम बळ त्यांच्यातील आईपणानं त्यांना दिलंय कोणी लग्न न करता एखादं मूल दत्तक घेत तर कोणाच्या वैवाहिक जीवनातील कलहामुळे विभक्त झाल्यानंतर या अभिनेत्री सिंगल मदर बनल्यात नेमकं त्यांनी हा मार्ग का निवडला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात बॉलिवूडची सिंगल मदरची यादी तशी पाहिली तर फार मोठी आहे पण या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता यांचं नीना गुप्ता या एक सिंगल मदर आहेत लग्नापूर्वीच त्या गरोदर होत्या क्रिकेटपटू यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नाही यामुळं खचून न जाता नीना यांनी मुलगी मसबाला सिंगल मदर म्हणून वाढवलं आणि तिला तिच्या पायावर उभं केलं आज मसबा देशातील बड्या डिझायनर्सच्या यादीत येते मिस युनिवर्स सुष्मिता सेन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे कारण ज्यावेळी मिस युनिव्हर्स हा खिताब सुष्मिताने जिंकला त्यावेळी रेणी आणि अलिशा या दोन मुलींना तिने दत्तक घेतलं तेव्हा सुष्मिता फक्त पंचवीस वर्षांची होती त्यानंतर एकट्याने दोघींचेही संगोपन करत सुष्मितानं एक चांगली आई होण्याचं चा आदर्श निर्माण केलाय तिच्या आता या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत बॉलिवूड मधील नावाजलेली अभिनेत्री रवीना टंडन हिने वयाच्या एकविसाव्या वर्षी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं इतक्या कमी वयात तिने दोन्ही मुलींची आई होण्याचा निर्णय घेतला रवीनाने सिंगल मदर बनत या दोन्ही मुलींचा सा सांभाळ अगदी आईप्रमाणे केला कालांतराने तिने लग्न केलं परंतु रवीनाने आपलं आई होण्याचं कर्तव्य पार पाडत छाया आणि पूजा या दोघींचाही थाटामाटात विवाह करून दिला बॉलिवूड मध्ये नेहमी सतत चर्चेत असणारं नाव म्हणजे मलाईका अरोरा मलाय अरोरा देखील ही एक सिंगल मदर आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अभिनेता अरबाज खान आणि मलाय अरोरा यांचा विवाह झाला या दोघांना एक मुलगा आहे मात्र लग्नाच्या एकोणीस वर्षानंतर म्हणजेच दोन हजार सतरा मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हापासून अरोरा हो ही सिंगल मदर आहे एका इंटरव्ह्यू मध्ये मलायका सिंगल मदर होणं हे तिच्यासाठी खूप कठीण होत पण आपल्या मुलाला योग्य दिशा देण्यासाठी मी फक्त सिंगल मदर नाही तर वर्किंग सिंगल मदर बनले आहे असं म्हटलं होतं सध्या मलायकाचा मुलगा शिक्षण घेत आहे कपूर घराण्याची मुलगी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करिश्मा हे नाव या यादीत सामील आहे तिच्या वैवाहिक जीवनात खूप त्रास सहन केल्यानंतर तिने पती संजय कपूर पासून घटस्फोट घेतला घटस्फोटानंतर करिश्माने दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून करिश्मा तिच्या दोन्ही मुलांचा एकट्याने सांभाळ करत आहे सध्या तिची मुलं शिक्षण घेत आहेत सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करणाऱ्या आईला नेहमी पॉझिटिव्ह राहावं लागतं आणि हेच त्या आईचं बळ असतं बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी सिंगल मदर होण्याची त्यांची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली आहे तर काही अजूनही त्यांचं कर्तव्य पार पाडतायत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद